नमस्कार, मी छाया आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शिवलिंगाचं पूजन केल्याने आपल्याला कोणतं कोणतं फळ मिळतं हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही जर स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा केली तर तुमचं मनोरथ पूर्ण होतं आणि चांदीच्या शिवलिंगाची पूजा केली तर तुम्हाला राज्य प्राप्ती होते आणि पितरांचा उद्धार होतो। आणि भस्माच्या शिवलिंगाचं जर आपण पूजन केलं तर आध्यात्मिक वृद्धी होते आणि सोन्याच्या शिवलिंगाची पूजा केली तर सत्यलोक आणि लक्ष्मीची प्राप्ती होते आणि तांब्याच्या शिवलिंगाची पूजा केली तर पुष्टी आणि दीर्घायुष्य मिळतं आपल्याला। आणि उडदाच्या पिठाच्या शिवलिंगाचं सुद्धा पूजन केलं जातं, तर ते कशासाठी, ज्या मुलांचं लग्न जमत नाही त्यांना उडदाच्या पिठाच्या शिवलिंगाचं पूजन करायला लावायचं, म्हणजे त्यांचं लग्न जुळून येतं। आणि पितळाच्या शिवलिंगाची पूजा केली तर तुष्टी आणि समाधान मिळतं आपल्याला। आणि काशाच्या शिवलिंगाची आपण पूजा केली तर आपल्याला कीर्ती मिळते आणि लोखंडाच्या शिवलिंगाची आपण पूजा केली तर आपल्या शत्रूचा नाश होतो। आणि काचेचं सुद्धा शिवलिंग मिळतं, काचेच्या शिवलिंगाची आपण जर पूजा केली तर आपल्याला दीर्घायुष्य मिळतं। आणि गंधाचं शिवलिंगसुद्धा मिळतं किंवा आपण बनू पण शकतो, तर गंधाच्या शिवलिंगाचं जर आपण पूजन केलं तर आपल्याला सौभाग्य मिळतं। आणि धान्याच्या जर आपण शिवलिंगाची पूजा केली तर आपल्याला पुष्टी, सुख आणि रोग नाश होतो। आणि आपण लोण्याच्या गोळा करून लोण्याच्या गोळ्याची जर पिंड केली आणि त्याचं पूजन जर केलं तर आपल्याला सगळ्या सुखांची प्राप्ती होते। आणि गाईच्या शेणापासून जर आपण शिवलिंग बनवलं आणि त्याची पूजा केली तर रोगनाश होतो। गुळाच्या ढेपीपासून जर आपण शिवलिंग बनवलं आणि त्याची पूजा केली तर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमी पडत नाही। आणि बांबूचा जो कोम असतो त्याच्यापासून जर शिवलिंग बनवलं आणि त्याची पूजा केली तर वंशवृद्धी होते। आणि चिकण माती, काळी माती, कशी माती असू द्या, त्याच्यापासून आपण शिवलिंग बनवलं आणि त्याची जर पूजा केली तर आपल्या मुक्तीची द्वारं उघडी झाली जातात। आणि वाळूपासून शिवलिंग बनवलेलं त्याचं जर पूजा केली तर ज्या मुलींचे लग्न जमत नाही त्यांचे लग्न जमले जातात आणि विवाहाचे योग जुळून येतात। आणि गुळाच्या ढेपीचे आपण शिवलिंग बनवलं आणि त्याच्यावरती मधाने जर अभिषेक केला तर नातेसंबंध बिघडलेले असतील तर नातेसंबंध दुरावलेले ते जवळ येतात आणि नातेसंबंध आपले सुधारतात। आणि साखरेचं आणि खडीसाखरेचं जर आपण शिवलिंग बनवलं आणि त्याची जर पूजा केली तर आपल्याला कैलास आणि अमरनाथाचं पूजन केल्याचं पुण्य प्राप्त होतं। आणि तांदळाच्या शिवलिंगाचं जर आपण पूजन केलं तर सौभाग्य वृद्धी होते। आणि आपण जर पाऱ्याच्या शिवलिंगाचं जर पूजन केलं तर या सगळ्यांचीच प्राप्ती होते। तर सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात चांगलं म्हणजे पाऱ्याचं शिवलिंग। तर नक्की आपल्या घरामध्ये पण तुम्ही नक्की ठेवा आणि त्याचं पूजन करत जा, तर आपल्याला सगळ्यांचीच प्राप्ती होते आणि पाऱ्याच्या शिवलिंगाचं पूजन करायला आपल्याला सोपं पण पडतं। अगदी आपण सोप्या पद्धतीने जर आपण त्याचं पूजन केलं तर त्याची आपल्याला सुखाची प्राप्ती होते किंवा आपल्याला महादेवांचा आशीर्वाद मिळाला जातो। तर ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार आपल्या घरामध्ये जे ते वेगवेगळ्या प्रकारच्या शिवलिंगाची स्थापना करत असतं, ठेवत असतं वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग। तर कोणी पितळाचं ठेवतं, कोणी तांब्याचं ठेवतं, कोणी चांदीचं ठेवतं, ज्याच्या त्याच्या यथा इच्छेनुसार कोणी वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग ठेवत असतं। पण सगळे आपल्या घरामध्ये पूजायचं म्हटलं आणि आपल्याला शक्य होत नाही वेगवेगळ्या प्रकारचे, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे अभिषेक घालणं शक्य होत नाही, त्यामुळे आपण शक्यतो घरामध्ये पाऱ्याचं शिवलिंग असावं। थोडंसं कॉस्टली मिळतं पण आपण थांबून का होईना थोडंसं पाऱ्याचंच आणावं, म्हणजे सगळ्या फळांचं, सगळ्या पूजेंचं फळ आपल्याला या पाऱ्याच्या शिवलिंगातून मिळत असतं आणि महादेवांचा आशीर्वाद पण मिळतो। आणि अगदी सोपी पूजा केली, अभिषेक घातला तरीही महादेवांचा आशीर्वाद मिळतो आणि महादेवांपर्यंत आपली पूजा पोहोचल्या जाते। तर हे पहा, मी असं पाऱ्याचं शिवलिंग आणलेलं आहे, छोटंसं, एकदम अगदी छोटं, हे पहा। आणि ओरिजिनल कसं ओळखायचं, असं थोडंसं गुळगुळीत लागतं पहा, आणि हाताला असं घासलं की हात काळा होतो, म्हणजे हे पहा, थोडंसं मी हातावर घेतलंय तरी पण हात असा काळा झालाय, तर प्युअर पाऱ्याचं हे असं ओळखायचं, हात काळा होतो म्हणजे आपलं चांगल्यापैकी पाऱ्याचं शिवलिंग आहे असं म्हणायचं। प्युअर तर पाऱ्याचं शिवलिंग होत नाही, त्यामध्ये काही ना काही मिक्स असतंच, पण हात काळा झाला की म्हणायचं बऱ्यापैकी याच्यामध्ये पारा आहे। तर मी पण आणलेलं आहे 45 ग्रॅमचं शिवलिंग आहे फक्त, हे 45-46 काहीतरी छोटंसं आहे आणि हे मला 2000 मिळालेलं आहे, पहा छोटंसं। आणि हे आपण जसं घासू असं तसं ते चमक मारतं पाऱ्याचं शिवलिंग, असं अजिबात फिकं वगैरे पडत नाही, असं जसं आपण घासू तसं ते
म्हणजे चमकतच राहतं, हे पहा अगदी छोटस आहे। तर हे मी आणलेलं आहे। तर आपल्या घरामध्ये आपण पूजा करतो शिवलिंगाची, तर आपल्याकडून विधिवत त्याची पूजा झाली जात नाही, त्यामुळे आपण पाऱ्याचं शिवलिंग आणलं की आपण सोपी पूजा केली तरी महादेवापर्यंत पोहोचली जाते, महादेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो। त्यामुळे मी पण हे पाऱ्याचं शिवलिंग आणलेलं आहे, आतापर्यंत आणलं नव्हतं मी, आणि त्याविषयी आपल्याला माहिती पण असणं खूप गरजेचं आहे, आपण पूजा कशी केली पाहिजे, काय केली पाहिजे। त्यामुळे मी थोडंसं थांबूनच हे पाऱ्याचं शिवलिंग आणलेलं आहे, आतापर्यंत आणलं नव्हतं। आणि आपण मंदिरामध्ये शिवलिंग ठेवतो पहा, तर लाल कपड्यावर ठेवतो, लाल कपड्यावर हे शिवलिंग कुठलंही शिवलिंग आपण मंदिरामध्ये लाल कपड्यावर ठेवायचं नसतं, ते आपण पांढऱ्या कपड्यावरच ठेवायचं असतं। भले तुम्ही मंदिरामध्ये लाल कपडा अथरा, पण छोटासा असा कपडा कापून किंवा छोटासा कपड्याचा असा तुकडा घेऊन किंवा छोटा तुम्ही असं कसली पांढऱ्या कपड्याची घडी करा आणि त्याच्यावरती हे शिवलिंग ठेवा, लाल कपड्यावर अजिबात ठेवू नका। आणि खूप जण मी मंदिरामध्ये गेले का पाहिलं की हळदी कुंकू वाहतात महादेवांना, तर हळदी कुंकू अजिबात चालत नाही महादेवांना, महादेवांना भस्मच लावा लागतो। तर ही चूक तुम्ही कधीही करू नका, तुम्ही हळदी कुंकू अजिबात वाहू नका, लावू नका महादेवांना, त्यांना भस्मच लावा लागतो। चंद्राशी निगडीत असतं, चंद्र महादेवांच्या माथ्यावर असतो, त्यामुळे चंद्राला सुद्धा पांढरंच अर्पण केलं जातं, महादेवांना सुद्धा पांढरं फूल हे अर्पण करतात, पांढरंच अर्पण करतात, तांदूळ वगैरे। तर हळदी कुंकू अजिबात लावू नका मैत्रिणींनो। तर हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा असंच एका छानशा व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।